लास्ट पीरियड वी हैव टू डिस्कस अबाउट द न्यूटन्स कॉर्पस्कुलर थ्योरी. इन दिस पीरियड वी हैव टू डिस्कस द हाइजेंस वेव थ्योरी ऑफ लाइट. बिफोर स्टडिंग हाइजेंस वेव थ्योरी ऑफ लाइट वी नो दैट द टू मोर डेफिनेशन पाथ रे ऑफ लाइट्स. रे ऑफ लाइट, द पाथ ऑफ लाइट is called ray of light. The path of light is called ray of lights. This is path of light is called ray of lights. Now we have to define next term, ray optics. Ray optics. आता ray optics म्हणजे काय याची आपल्याला definition बघायचं आहे. The study of optical phenomena. The study of optical phenomena under the assumption that it travels in a straight line as a ray. It travels in a straight line as a ray is called ray optics. माता ray optics मधे जर light या direction मधे जर travel होता है तब particle की त्या direction मधे travel होता है. Particle सम आहे दासे imagine करा. तर पार्टिकल देखील त्या लाईटच्या डायरेक्शन मध्ये काय होतात, ट्रॅव्हल करतात. कशामध्ये? रे ऑप्टिक्स मध्ये. मग आता रे ऑप्टिक्सला दुसरं एक नाव दिलं आहे, रे ऑप्टिक्स इट इज आल्सो कॉल्ड ऍज ज्योमेट्रिक ऍक्सिस. सॉरी, ज्योमेट्रिक ऑप्टिक्स. रे ऑप्टिक्स इट इज आल्सो कॉल्ड ऍज ज्योमेट्रिक ऑप्टिक्स. मग याला ज्योमेट्रिक ऑप्टिक्स का म्हणायचं? कारण याच्यामध्ये पार्टिकलचं जे नेचर आहे, तर पार्टिकल हे एकतर ट्रायंगलच्या फॉर्म मध्ये असेल किंवा चौकोनाच्या फॉर्म मध्ये, त्रिकोणाच्या फॉर्म मध्ये असेल किंवा चौकोनाच्या फॉर्म मध्ये असेल, म्हणजे ज्योमेट्रिकल त्याचा शेप असेल. म्हणून याला रे ऑप्टिक्सला आपल्याला ज्योमेट्रिकल ऑप्टिक्स म्हणायचं. परत एक वेळा बघा, रे ऑप्टिक्स कशाला म्हणायचं? द स्टडी ऑफ ऑप्टिकल फिनॉमिना अंडर द अज्युम्पशन दॅट द स्टडी ऑफ ऑप्टिकल फिनॉमिना अंडर द अज्युम्पशन दॅट इट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन ऍज अ रे इज कॉल्ड रे ऑप्टिक्स. Ray optics, it is also called as geometrical optics. Now we have to define, before studying Huygens wave theory of light, we have to define wave optics. Ata wave optics kasa na manaycha? The branch of optics, the branch of optics which uses the wave nature of lights, the branch of optics which uses the wave nature of light to study the optical phenomena. The branch of optics which uses wave nature of light to study the optical phenomena is called wave optics. आता अकरावीला आपण बघितलं wave कशाला म्हणायचं, कारण पहिल्या sound मध्ये बघितलंय. sound मध्ये define करत असताना an oscillatory disturbance travel through the medium विदाउट चेंज ऑफ द फॉर्म इज कॉल्ड वेव्ह म्हणलेले. आणि ते वेव्हचे आपण दोन टाईप बघितले, ट्रान्सवर्स वेव्ह आणि लॉन्जिट्युडनल वेव्ह. मग लाईटचं नेचर हे ट्रान्सवर्स इन नेचर आहे. मग ट्रान्सवर्स इन नेचर असेल, मग ट्रान्सवर्स वेव्ह कसं डिफाईन करू केलं आपण त्या पिरियडमध्ये? द वेव इन विच द पार्टिकल ऑफ द मीडियम व्हायब्रेट इन अ डायरेक्शन परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ द वेव्ह इज कॉल्ड ट्रान्सवर्स वेव्ह. म्हणजे लाईट जर या फॉर्म मध्ये जर या डायरेक्शन मध्ये जर ट्रॅव्हल होत असेल, तर पार्टिकलचे व्हायब्रेशन कसे असतात? त्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर होतात. हे परपेंडिक्युलर डायरेक्शन जे व्हायब्रेट होतात, म्हणून डेफिनेशन करत असताना आपण ट्रान्सवर्स वेव्हची, द वेव इन विच द पार्टिकल ऑफ द मीडियम व्हायब्रेट इन अ डायरेक्शन परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ द वेव इज कॉल्ड ट्रान्सवर्स वेव्ह. म्हणजे लाईटचं नेचर कसं आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं हे नेचर हे ट्रान्सवर्स इन नेचर आहे. ट्रान्सवर्स इन. नाउ वी हैव टू डिस्कस अबाउट द हाइजेंस वेव थ्योरी ऑफ लाइट्स. हाइजेंस वेव थ्योरी ऑफ लाइट्स. Huygens wave theory of light. Number, according to this theory,
अकॉर्डिंग टू हायजेन्स थेरी लाइट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट इन द फॉर्म ऑफ वेव मोशन. लाइट ट्रॅव्हल फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट इन द फॉर्म ऑफ वन वेव मोशन. नंबर टू पॉइंट्स, दीज लाइट्स इमिटेड फ्रॉम अ सोर्स ऑफ लाइट विथ हाय स्पीड, म्हणजे ज्या सोर्स पासून लाईट निघेल ती हाय स्पीड ने काय होईल, मीडियम मध्ये ट्रॅव्हल होईल. दीज लाइट्स आर इमिटेड फ्रॉम अ सोर्स ऑफ लाइट विथ हाय स्पीड. नंबर थर्ड पॉइंट्स, डिफरंट कलर ऑफ लाइट ड्यू टू डिफरंट वेवलेंथ. डिफरंट कलर ऑफ लाइट्स, डिफरंट कलर ऑफ लाइट ड्यू टू डिफरंट वेवलेंथ. डिफरंट कलर ऑफ लाइट ड्यू टू डिफरंट वेवलेंथ. आता वेवलेंथ इन जनरल आपण या लॅम्बडा या सिम्बॉल दाखवतो. मग आता वेवलेंथ कशाला म्हणायचं? आता इन केस ऑफ ट्रान्सवर्स व्हेव, जर व्हेव या डायरेक्शन मध्ये जर ट्रॅव्हल होत असेल या फॉर्म मध्ये, मग आता याच्यावर आपल्याला वेवलेंथ डिफाईन करायचं आहे. आता वेवलेंथ डिफाईन करत असताना या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत जे अंतर आहे या पॉइंट पर्यंत, याला काय म्हणायचं? वेवलेंथ म्हणायचं. किंवा डिस्टन्स बिटवीन, आता फर्स्ट पेपर मध्ये जर गेलो आपण, डिस्टन्स बिटवीन आपण कसं डिफाईन केलं होतं? डिस्टन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह क्रिस्ट, याला आपण काय म्हणलेलं होतं? वेवलेंथ म्हणलेलं होतं. आणि डिस्टन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह ट्रफ, याला काय म्हणलेलं होतं आपण? याला पण आपण याला वेवलेंथ म्हणलेलं होतं. म्हणून वेवलेंथ इट कॅन बी रिप्रेझेंटेड बाय लॅम्बडा. लॅम्बडा वेवलेंथ हे एक प्रकारचं अंतर आहे. ठीक. नंबर फोर पॉइंट्स, व्हेन दीज लाइट्स एंटर्स आवर आय वी गेट द सेन्सेशन ऑफ लाईट. वी गेट द सेन्सेशन ऑफ लाईट. व्हेन दीज लाइट्स enters our eye we get the sensation of lights. Number fifth point, in order to explain the propagation of light through vacuum, Huygens assumed that there is an imaginary medium called luminiferous ether which is present everywhere in the universe. Luminiferous ether which is present everywhere in the universe. Number six point, the speed of light in a rarer medium is greater than speed of light in denser medium. In Newton's corpuscular theory, he assumed that the speed of light in denser medium is greater than speed of light in a rarer medium. But Huygens proved that the speed of light in a rarer medium, it is greater than the speed of light in denser medium. And in last number seven points, almost all phenomena of light like refractions simultaneously reflection and refractions, interference, diffractions. Can be explained using this theory. What now we have to discuss about
The drawback of Huygens wave theory of lights. What are the drawbacks or demerits of Huygens wave theory of lights? Now we have to discuss about drawbacks or demerits of Huygens wave theory of light. Number first drawback, this theory was unable to explain the rectilinear. This theory was unable to explain the rectilinear propagation of light. This theory was unable to explain the rectilinear propagation of light. This is the first drawbacks of Huygens wave theory of lights. Number second, this theory cannot be explained the polarization of light. This theory cannot be explained the polarization of light. Because आता हे थेरी पोलरायझेशन ऑफ लाइट का एक्सप्लेन करू शकत नाही, कारण लाइटचं नेचर हे कदाचित त्यांना जे लॉन्जिट्युडनल वेव्हच्या फॉर्म मध्ये असेल असं वाटलं असेल, म्हणून दिस थेरी कुड नॉट एक्सप्लेन द पोलरायझेशन ऑफ लाइट. नंबर थर्ड ड्रॉबॅक्स मॅक्सवेल इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी. Michelson and Morley experiment show that there is no luminiferous ether which is present everywhere in the space. म्हणजे luminiferous ether म्हणजे तो केमिकल वगैरे नाही, तो म्हणजे युनिवर्स मध्ये म्हणजे पूर्ण विश्वामध्ये जे आढळणारे luminiferous ether which is not present here, means luminiferous ether it is absent. Number fourth drawbacks, Huygens theory could not explain the photoelectric effect. Huygens theory could not explain the photoelectric effect, quantum effect, and Raman effect. These are four drawbacks or demerits of Huygens wave theory of light. Now we have to discuss about dual nature of lights. आता dual म्हणजे काय? Dual म्हणजे दोन light चे दोन nature आहेत. In 20th century it was accepted that light has dual nature. In 20th century it was accepted that light has dual in natures, means it can exhibit particle nature as well as wave nature. It can exhibit particle nature as well as dual nature under suitable different situations. A particle of light is called photons. Particle of light is called photons. Now we have to discuss about a small article, light as a wave. Light is an electromagnetic wave.
दीज वेव्स आर ट्रांसवर्स इन नेचर, दीज वेव्स आर ट्रांसवर्स इन नेचर. दीज वेव कंसिस्ट ऑफ मीन्स इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव कंसिस्ट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड एंड मैग्नेटिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड एंड मैग्नेटिक फील्ड विच आर परपेंडिक्युलर टू ईच अदर, विच आर परपेंडिक्युलर टू ईच अदर एंड टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ द वेव. परपेंडिक्युलर टू ईच अदर एंड टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ द वेव. These wave do not require material medium for their propagation. These wave do not require material medium for their propagations and can travel through vacuums. Now we have to define the term refractive index. Refractive index of medium. Refractive index, it can be represented by N symbol. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिफाइन करत असताना इन जनरल आपण काय करतो, रेशो सांगतो. मीन्स रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम इज डिफाइंड एज द रेशो ऑफ द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम इज डिफाइंड एज द रेशो ऑफ स्पीड ऑफ लाइट इन वैक्यूम, स्पीड ऑफ लाइट in vacuum. It can be represented by c. To speed of light in, to speed of light in medium, it can be represented by v. आता speed of light in vacuum जर in general जर घेतला तर ते असे 3×10⁸ meter per second. 3×10⁸ मीटर पर सेकंद. आणि स्पीड ऑफ लाईट इन मीडियम जर घेतला तर ते जवळपास 300 मीटर पर सेकंद घ्या. मग या दोन्हीचा जो रेशो येईल, गुणोत्तर येईल, त्या गुणोत्तराला आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मानायचंय. मग आता या दोन्हीच्या गुणोत्तराला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मानल्यानंतर दोन्हीच्या गुणोत्तराला आपला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मानायचंय. नाउ वी हैव टू डिस्कस इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव कैन हैव वेवलेंथ फ्रॉम वेरी स्मॉल टू लार्ज, वेरी स्मॉल टू वेरी लार्ज. इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव हैव वेवलेंथ फ्रॉम वेरी शॉर्ट टू वेरी लॉन्ग, वेरी शॉर्ट टू वेरी लार्ज और वेरी लॉन्ग. मीन्स 10⁻¹⁵ मीटर 2 किलोमीटर. आता 10⁻¹⁵ मीटरला आपण त्याला काय म्हणू शकतो, त्याला दुसऱ्या वर्ड मध्ये सांगायचं तर फेमटोमीटर मध्ये आपण त्याला एक्सप्रेस करू शकतो. फेमटोमीटर. आता 1 किलोमीटर म्हणजे माहिती आहे आपल्याला, 1 किलोमीटर म्हणजे किती आहे, 1000 मीटर. 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर. Waves are classified as, आता वेव ला क्लासिफाइड करायचे. वेव्स आर क्लासिफाइड एज नंबर वन गॅमा रेज, नंबर टू वेव्स आर क्लासिफाइड एज नंबर वन गॅमा रेज, नंबर दोन एक्स रेज, गॅमा रेज एक्स रेज, नंबर थर्ड अल्ट्राव्हायलेट रेज, नंबर फोर्थ विजिबल लाईट. आता विजिबल लाईटची आपल्याला वेवलेंथ माहित आहे इन जनरल, ती आहे 4000 अँगस्ट्रॉम युनिट ते 8000 अँगस्ट्रॉम युनिट, किंवा याला आपण नॅनो
मीटर मध्ये देखील एक्सप्रेस करू शकतो, म्हणजे याला आपण 400 नॅनोमीटर ते 800 नॅनोमीटर या फॉर्म मध्ये देखील आपला आपण त्याला एक्सप्रेस करू शकतो। आता अँगस्ट्रॉम युनिटचं कन्वर्शन बघायचं आपला, 1 अँगस्ट्रॉम युनिट इज इक्वल टू 10 टू द पॉवर ऑफ मायनस 10 मीटर। 1 अँगस्ट्रॉम युनिट इज इक्वल टू 10 टू द पॉवर ऑफ मायनस 10 मीटर एंड 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10 टू द पॉवर ऑफ मायनस 9 मीटर। 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10 टू द पॉवर ऑफ मायनस 10 टू द पॉवर ऑफ मायनस 9 मीटर। आता ज्या वेळेस लाईट ही व्हाइट लाईट ही ट्रान्सपरंट मीडियम मधून पास झाल्यानंतर आपल्याला त्या प्रिझम मधून, फॉर एक्झाम्पल प्रिझम मधून लाईट पास केल्यानंतर आउटसाइडला जो कलरचा बँड होतो त्याला आपण स्पेक्ट्रम म्हणतो। आता त्या स्पेक्ट्रम मध्ये जर बघितलं तर वेव्हलेंथ ऑफ रेड लाईट, वेव्हलेंथ ऑफ रेड लाईट इट इज ग्रेटर दॅन दी वेव्हलेंथ ऑफ व्हाइट लाईट, दी वेव्हलेंथ ऑफ रेड लाईट इट इज ग्रेटर दॅन दी वेव्हलेंथ ऑफ व्हायलेट लाईट।